जानकी को बोला
जानकी आपण देखील आता थोडा वेळ विश्रांती घेतली पाहिजे. दिवसभर तो झोपला होता. आपण म्हणजे मी त्यांच्याबद्दल मानसिक स्ट्रेन आहे. पण जाण्या अगोदर साहेबांची भेट झाली असती तर बरं झालं असतं नाही का? त्यांचं मला बरं आहे. हो साहेबांसाठी सोडा आणि आपण काय करणार? अहो खरंच काय नको. विशेषतः अशा प्रसंगी व्हॉट आय मीन कळतंय ना. जाऊ दे. लेट्स फॉरगेट अबाउट इट. आता कसं बरोबर बोलला. हा दुःख म्हणून किती करायचं? मी साहेबांना देखील आतून बाहेर सगळ्यांनी लेवल क्वेश्चन कमी आहे सर. हो आणि तुम्हाला मी बरं आणि हे बे झाले मॅम साहेब. अहो साहेब आमच्या मॅम साहेब तार आल्यापासून ज्या रोडून राहिल्या मग तर भिंडूच गेल्या. मी लहानपणापासून बघितलं आहे ना त्यांना. आम्ही नागपूरले होतं तेव्हा मॅम साहेबच मला लहानाचं मोठी केला आहे. तार आल्यापासून का खाल्ला ना प्याला ना आमच्या मॅम साहेब. आले मग स्कॉश आत्ता आणते. जानकी म्हणाली ते काही खोटं नाही. लहानपणापासून आमच्याच घरी लहानाची मोठी झाली. आता एका खानदानी फॅमिलीत वाढल्याशिवाय सर्वंट्सना तरी चांगले खाण्यास येणार कुठून? आता खानदानी फॅमिलीत मिळायचं कुठून त्यांना? आता सगळे म्हणजे अपस्टार्ट्स. श्रीमंती देखील रक्तात असावी लागते. हे बाकी खरंय हो. पटलं तुम्हाला? बाकी काही म्हणा, तुमचं आणि आमचं आज अनेक वर्षांनी एकमत झालं. नाही म्हणजे साहेब इथे असते तर खुश झाले असते या लवकर. थँक्यू जानकी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. या साडे साहेब या. काय झालं हे? म्हणजे अगदी कल्पना देखील नाही. म्हणजे माणसाचं आता म्हणजे अगदी हेच राहिलं नाही ना. गेलंच म्हणा राहायचं म्हणजे. छे ते इथं कधी झालेले नाही. असं कसं गेलंच मिळत होते का ते? तुम्ही म्हणाला त्यांना गाडी घ्यायची आहे. मग आमच्या यांनी खटपट केली. मग त्या 15 वर्षांकडे घेऊन गेलो. अहो ते माझे वडील. ते म्हणते की चांगली होती ती प्रकृती त्यांची. माझी मुंबई मी तुम्हाला साहेबांच्या वडिलांबद्दल सांगितलं होतं. तरी सांगत होतो तुम्हाला साहेबांचे वडील वाढले असते. अंकुबाई साहेबांचे कवडील वाढले कुठे? कोकणात होते. नाही साहेब काय लगेच किती जातो कोकणात? नाही साहेब आपल्या खोलीत विश्रांती घेत आहेत. यु नो दॅट्स द राईट थिंग टू डू. मी नेहमी म्हणतो कुठल्याही संकटात विश्रांती हे एक औषध. परवा माझ्या एका फोनच्या डीलमध्ये मला 32 लाख रुपयाचा फटका बसला. यु नो द फर्स्ट थिंग दॅट आय डिड ऑफिसमधून निघालो घरी आलो आणि स्वस्थ झोपलो. असल्या प्रसंगाने आपण निघून म्हणून जातो. पण म्हातारे असतील ना साहेबांचे वडील? म्हातारे झाले म्हणून काय वडीलच ना ते. माणसांसारखी सेल असतात. आमचा राजा म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी. माझं असंच आहे कुठलीही गोष्ट घ्यायची म्हणजे बेस्ट. पण तुमचा राजा वारला कशाने? मला सांगायचं ना म्हणजे काही कळलं नाही. व्हेटरनरी डॉक्टर्स आणले, कन्सल्टंट्स आणले. हो इंडियन वेज युसलेस. मी त्याला दाखवलं कुत्र्याला कसं तपासायचं ते. मला वाटतं आमच्या राजाचा हार्ट फेल झाला. म्हणजे साहेबांच्या वडिलांसारखा. काय कुत्र्याचा हार्ट फेल होतो का? सगळ्याच कुत्र्यांचं होत नाही. काही काही चांगली राजासारखी अवशेष नसतात ना त्यांचाच होतो. देखील कुत्रे कुत्र्यावर आहे. बरीचशी कुत्री मोटारी खाली चापून मरतात. शिवाय असल्या तर प्रसंगी काही घ्यायचं असतं. वाईट झालं हो त्यांना पडू दे स्वस्त.
काही डिस्टर्ब करायची गरज नाही. मी कुठे डिस्टर्ब करायचं म्हणत होते, पण बाकी एका अर्थी असं मरण आहोत. माझी हत्या देखील अशीच मरली. कोणत्या पावळेकरांची आई लग्नाची सगळी मंडळी सिनेमाला गेली होती. आत्तेबाई आमच्या कोणत्या काहीतरी वाचत बसले होते. तसं पुस्तक हातात आणि वारल्या सरबत चाले. सगळी मंडळी गेली नाही. त्यांना वाटलं आई बसते कशाला डिस्टर्ब करा. सकाळी उंच की दिवाणखाण्यातून बघतात तर आई आपली वाचतीच आहे. एखाद्याच्या मरणातून असं विनोद करणं योग्य नाही. तुमची आत्या असती म्हणजे आमची आत्या अशी गेली असती तरी आम्ही हेच म्हटलं असत. आपल्याकडे ना हे डेथचं कौतुकच फार आहे. तिकडे अमेरिके आमच्यावर एक अमेरिकन ऑफिसर होता. कोण हो? लग्नाआधीच सांगतोय हो. तो आणि मी एकाच ब्लॉकमध्ये राहत होतो. त्याची आई वारली, तिला वाटेत उरली आणि साडे नऊ ऑफिस गाठलं. माफ करा. त्यांनी बरंच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. इतका गोंधळ चालला होता. वडील पारले एवढंच ऐकलो. साहेबांचे वडील वारले ते एवढ्या तातडी मग तुम्ही फोन करायचे नाही. परस्पर त्यांच्या मालिश वाल्याकडे जातात. टेन्शन आहेच. काय हो साहेबांचे वडील कोकणात काय करत होते? कोणाला सांगणार नसतात तर सांगते. काय हो भिक्षा मागायचे चला. खरंच विचारे यांना. माझा मात्र काही चांगलाच घोटाळा झाला. साहेबांचे वडील वारले हे ऐकलंच नाही मी. आता मिसेस चेंबूरकर आल्यावर पुन्हा गोंधळ होणार. पण भडकंकर तुमची आणि साहेबांची भेट झाली. नाही हो, आम्ही आल्यापासून ते आत्मघात. मी आलेच ना. आता तुम्ही कुठे निघाला? मी दारातच उभी राहते. मिसेस चेंबूरकर आल्या की त्यांना साहेबांचे वडील वारले म्हणून सांगते. जसं काही तुम्हाला पब्लिसिटी एजंटच घेतली वास्तविक तुम्ही देखील साहेबांसारखी विश्रांतीच घ्यायला हवी. जाऊ देनो, लेट्स फॉरगेट. देयर यू आर. ओ म्हातारा होता, पिकलं पान कडून पडलं. तेच मी मगाशी यांना सांगितलं. आता लढून ते काय पुन्हा परत येणार आणि परत आले तरी करणार काय? पण मी म्हणतो मरावं तर हार्ट फेल. अगदी आमच्या आत्त्यासारखं मरण्या. आमचे काका देखील हार्ट फेलनेच मारले. आमच्या घराण्यात बहुतेक सगळे हार्ट फेलनेच जातात. हार्ट फेल हिस्टरी असतं का? हार्ट फेलच असं आहे म्हणजे या बाबतीत अजून शोध लागलेला नाही. अमेरिकेतले डॉक्टर म्हणतात हार्ट फेल हेरिडिटरी नसावा, पण इंग्लंड मधले डॉक्टर म्हणतात असावा. मला असं वाटत म्हणजे काही बाबतीत शक्यता असेल. सकाळचा ब्रेकफास्ट घेतला आणि खुर्च्यावर बसून बातम्या ऐकत होता. सकाळच्या हिंदी बातम्या ऐकल्याशिवाय हॉल मधनं बाहेर येत असे. तो हिंदी इंग्लिश आणि मराठी तीनही भाषा उत्तम कळायचं त्याला. आमचं अतिशय कुत्र्याला मी आलेच ना. तुम्ही कुठे निघालात? मी येतेच. मिसेस चेंबूरकरांना घेऊन येते. अहो त्यांना माहिती आहे तुमचा फ्लॅट, त्या आले नाही तिथं आधी. पण साहेबांनी तसे हळले नाही. बाकी माणसाच्या स्वभावाचा अंदाज बघणं कठीण.
आजारी बिजारी असल्याचं पत्र आलं होतं. छे काही नाही, दुपारी ही अचानक तार आली. काय शॉक बसला असेल हो, मला तो बाई कल्पनाच करत नाही. आपले अण्णासाहेब आले ते आठवत का तुम्हाला? हो अण्णासाहेब गोपटे ना. गोपटे कुठले? गोपटे जिवंत आहेत अजून. छान वारले. असे मामा जवळला वकील होते, मुलीचं लग्न ठरलं, कॅप्टन अभ्यंकर एअरफोर्स मधले, ते जावे त्याच. अहो काय खाटात लग्न झालं, गेलो होतो ना आम्ही लग्नाला, असं लग्न गेल्या कित्येक वर्षात जवळला झालं नाही म्हणतात. हा तो लग्न उठून आम्ही परत आलो सकाळी, तर अण्णासाहेब डेड एक्सपायर्ड असा शॉट बसला. आत्योबा मिसेस चेंबूरकर या. आपण बसा, आपण बसा. फार वाईट झालं हो, मिसेस साठ्यांचा फोन आला, आम्ही बाहेरच निघालो होतो. मी इथे आले, यांना येणं अगदी अशक्य होत. त्यांनी ना पत्र दिलंय तुम्हाला तसं, म्हणजे तसे उद्या ते येऊन भेटतीलच, म्हणजे भेटलंच पाहिजे. मी म्हणलं मी आज जाते. अहो त्यांनीच फोन केला म्हणून तर कळलं. तस कळलंच असत, नागपुरातली एवढी प्रसिद्ध व्यक्ती चेंबूरकर. सॉरी काय, आधी नीट निरोप सांग.
मला जसा मिसेस भडकमकरांनी सांगितला तसा निरोप मी तुम्हाला दिला. हे पहा मालिनीबाई, मी बरोबरच सांगितलं होता. तुमच्या घरात गोंधळ चालू होता म्हणून तो तुम्हाला नीट ऐकू आला नाही. हे काय कुठं नाहीशा झाला होता? अहो मी दारात उभी होते. समोरच्या फ्लॅट मधल्या ललिताबाई घेतल्या, त्यांच्याकडे कॅक्टस इतकी सुंदर वरायटी आणली आहे ना, ती बघायला म्हणून 2 मिनिटं गेले आणि सगळं. कॅक्टस कॅक्टस काय हात नाही मारणार ना, तिच्या बघितली असती तर. ललिताबाईने आल्या त्या दोर अमावस्येला घराच्या दारात तो भर मटण शिजवून देतात.
चित्राच्या रूपाने येत नसतील कशामधून? माझ्या मागणी खोट होता हो. घरातल्या सगळ्या मंडळींना नावाने ओळखायचं. एकदा एक माझी आत्या आफ्रिकेहून 18 वर्षांनी आली तर तिला या चप्पूत्या असं म्हणाला होता. आत्या म्हणजे वाचता वाचता मेली तीच का? एकूण 6 आत्या म्हणा. हा पोपट म्हणजे आमच्या पूर्वजन्मीचे आजोबा एक म्हणतात हो. दिवे लागलेला स्तोत्र म्हणायचा घडा घडा. वा पाहिला हवा. वारला गेल्याच वर्षी. आज गेलाच का? मेहू कायनेसेस फडकम कर. काही सांगता येत नाही. आमच्याकडची माझी गुरुवारी शिशीला तोंड लावत नाही असतो एकेकाचं. आपला विश्वास नाही. हो असं कसं? आपला राजा नाही का तो देखील गुड फ्रायडेला? आपण मेल्या लोकांचा विचार करत नाही. आपण निघूया. चला नमस्कार. Oh.